नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील पाटी किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माहीमला आली आहे, म्हणजे आमच्या गावाला, आणि आज आहे माझ्या नरंडेकडे वास्तुशांती. तर वास्तुशांतीमध्ये मी भरपूर काही शूट केलेलं नाही आहे, थोडंफार जेवढं शूट केलं आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. म्हटलं आज वास्तुशांती आहे आणि त्यानिमित्ताने आपण व्हिडिओ बनवूया. काय तेजल, बरोबर ना? तिकडे नाही एकच मंगलम भगवान मंगलम करो मंगलम पूरी मंगल हळदीचं आहे ना, ते हळदीचं पाणी घालून केळीचे झाडं लागले. आपल्या कपड्याला आपण
वेळ होतो जाऊ दे चल येतच नाही येत नाही ना बरोबर आहे तुला पडदा ओपन करीत पडदा कशाला होतो ना उजेड तरी पडला असता फोटो चांगले आहेत ना त्याच्याने पुढे परत वर जाऊन या चला उघड सौरव दरवाजा या इकडे आता मध्ये आले जाण्याचा अधिकार झाला पाहिजे ना जाणं येणं झालं पाहिजे आणि सूर्याला नमस्कार करा तू असं करणार नमस्कार करा ओम भुवनानि गोपाः ॐ सप्तास्याः सम्परिधयसे सप्त संविधाः श्रीताः देवाजक्षिणं तन्वान्न अभग्नं पुरुषं पशुम् कलियुगाने आपण पाहणारा दिवस सूर्यनारायण त्याच्यामध्ये एकूण देवता आहे जो आपला उद्भवतो तोच आपल्याला असतो त्याचं मनोहर त्याचं ध्यान करा का तुमचं कृपार पत्र आमच्या घरात पाळून करून द्या प्रार्थनाची रोज त्यांची सकाळी उठल्यानंतर तुमचे कृपा आता मध्ये बसायला हरकत नाही महाकाली मंडल आहे हा हवेन स्थापी आम्ही महालक्ष्मी मंडल आहे हा हवेन स्थापी आम्ही हे मध्ये आठवडा महासरस्वती मंडल आहे हा हवेन स्थापी आम्ही दुर्गा मंडल आहे हा हवेन स्थापी आम्ही अंबिक हा मंडल आहे हा ओम देवो भगवान् श्रीरामो अधिकं मत्ते मत्ते रा पाहा देवो भगवान् श्रीरामो
नमस्कार करा. ओम तन्नोग्ने तव देव पाय धर्मघोन रक्षतन्नवश्यवन्द्य राता तो रक्षतने गवामस्य निमित्त गोलक्षमाणस्तव व्रते. ओम ईश्वराय नमः. ओम उमाय नमः. ओम उमाय नमः. ओम उमाय नमः. ओम स्कंधाय नमः. ओम स्कंधाय नमः. ओम पृथ्वी नमः. ओम पृथ्वी नमः. ओम असे डावे हातात घे. आणि तू उठात रोवून ठेव. पश्चिमेवर नाय महा दिशम पश्चिमेला दिशम पश्चिम शांतीला मंडप आपल्याला जायचं त्याच्यावर पाणी घ्यायची संध्याकाळी ठेव बॉक्स मध्ये त्याच्यावरती गुलाल टाका ते कोहळ्या ठेव त्याच्या कोहळ्यावर टाका गुलाल आणि तुम्ही सर्वांनी बसलो आहात उभा राहा हातामध्ये पाणी आता तुम्हाला औषधांची औषध घ्या. आता औषध तिकीट त्याच्यावर टाका चौरंगाणं गणपती टाकते सर्व उठले या सुदैवान साहेब पूजा सकाळ पुनरा गमन आहे चौरंग हलो एक आलो सर्व हे वळून खाली आता ब्राह्मण जानवर काढा जानवर झाला आणि ओठी होती का जोडा थोडा त्याच्या कपाळ फक्त अक्षत लावा बस तुम्ही
ओम पवित्रे सो वैष्णव सवितुर्व आम्ही उपवास केला का ते पाठक नाश होतो आमचा. चल ठेवत मी ना आम्हाला नाही येतो औरंगाबाद ठेव बाकी आहे यांच्यावर नका टाकू. फक्त त्या तो पहिला हा पहिला ओम यात देवगणासे पूजा माधाय पाठ्यं इष्टकामेशी ज्यात सुंदरागमनाय इकडे कॅमेरे घे गणपती आपली फेमस आहे ती वाडवणची. आपल्याकडे वास्तुशांतीसाठी ज्यांनी स्नेह भोजन बनवलं होतं त्यांची ते स्वतः आता ओळख करून देतील. नाव सांगा तुमचं भाऊ. हरिश्चंद्र पाटील. हा पूर्ण ऍड्रेस सांगा. हरिश्चंद्र पाटील माहीम गिलगोडी. गिलगोडी. आणि मी तुम्हाला त्यांचा नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.
तर तुम्ही तो सुद्धा चेक करून घ्या. अगोदर तुम्हाला भाऊंची ओळख करून दिली, पण आता भाऊ काय काय आणि कशा प्रकारे जेवण करतात तुम्हाला माहिती सांगणार आहे. माझ्या मिस्टरचा चांगली ओळख करून देतील. हे आपले अर्चन भाऊ आहेत आणि ते बऱ्याचशा अशा ऑर्डर घेतात, म्हणजे लग्न सांगा, साखरपुडा सांगा किंवा इतर कार्यक्रम काय असतील त्यांची सर्व ऑर्डर घेतात आणि अतिशय सुंदर असे जेवण बनवतात. तर आता ते आपल्याला सांगतील की आम्ही त्यांची किती कॅपॅसिटी आहे, किती लोकांचं ते जेवण बनवू शकतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही अति अप्रतिम जेवण बनवत आहेत. तर तुम्ही सांगा किती लोकांचं बनवू शकता? साधारणतः 1000-1500 लोकांचं आयटम बनवतो. माझ्याकडे त्याची माणसं आहेत, मी स्वतः कॅटर्स आहे, माझा भाऊ कॅटर्स आहे, आमची जवळजवळ कुटुंब आहे, कुटुंबातच आम्ही हे काम करतो. आणि जवळजवळ माझ्याकडे 50 लोक आहेत काम करणारे आणि ते जे जेवण बनवतात स्वतः, आता त्यांच्या घरातले सर्व आहेत ते, असं त्यांचा ते आत्ता म्हणाले. माझी मिसेस, भावाची मिसेस आणि काका कुटुंबच आहे, त्या कुटुंबामध्येच आम्ही ते काम चालू केलेलं आहे. आणि साधारणतः वेज नॉनव्हेजमध्ये पण आम्ही म्हणजे सांगायचं म्हटलं तर अगदी घरच्या सारखं आपलं जेवण सारखं. आणि रेट सुद्धा एकदम रिझनेबल रेट आहेत सर्वात, म्हणजे इतर कॅटरर्स पेक्षा यांचे रेट एकदम रिझनेबल आहेत आणि व्यक्ती पण फार चांगले आहेत. म्हणजे तुम्ही जे ऑर्डर घेता ते ताटाप्रमाणे घेता की तुम्हाला भाज्या आणून द्यायच्या तर तुम्ही बनवतात कसं तुमचं? आम्ही काय करतो, कस्टमरला काय सांगतो, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आम्हाला मटेरियल आणून द्या, नाही शक्य तुम्हाला तुमची तुम्ही आणायची हे नसेल किंवा आम्हाला जमत नाही आणायला, तर आम्ही स्वतः आम्हाला हे करून त्याला ताटाप्रमाणे प्लेटप्रमाणे द्यायचे. भाऊ तुमचा नंबर मोठ्याने सांगा ना एकदा. आपले यूट्यूबवर बरीचशी फॅमिली आहे तर त्यांना सुद्धा तुमचा नंबर आपण देऊया, कधी कोणाला काय वाटलं तर तुम्हाला कॉल करू शकता. 93-85-84. थँक्यू. शेंगदाण्याची आमटी आहे, त्यानंतर दुधी फरसबी अशी मिक्स भाजी आहे, त्यानंतर भजी आहे. आता मी शेंगदाण्याची आमटी तुम्हाला सांगते कशी झाली आहे ती, कारण आमच्याकडे कुठल्याही प्रोग्राममध्ये शेंगदाण्याची आमटी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ती फेमस असते. तर मी तुम्हाला आता शेंगदाण्याची आमटी कशी झाली ती सांगते. छान झाली आहे ना, खूप सुंदर आहे, एक नंबर झाली आहे. ताईला विचारा, ताईकडे पण. ताई कशी झाली आहे? छान झाली आहे, मस्त आहे, सुंदर झाली. अर्चन भाऊंचं जेवण ना मी बऱ्याच ठिकाणी जेवलेलो आहे आणि असं कुणीच सांगितलं नाही की त्यांचं जेवण खराब आहे की काय, आणि एवढी मेहनत करून ते जेवण बनवतात की त्याची चव सुद्धा त्यामुळे वाढते. ते स्वतः बनवतात सर, प्रश्नच. ही आहे माझी नण आणि हे नंडेचे मिस्टर आणि आमचा संकेत आणि तेजल. आज यांच्याकडे वास्तुशांती होती तर आज आपण त्यांना विचारूया भाईंना, कारण भाईंचा ऑलरेडी भाई बरेच वर्ष आमचे चिपळूणला राहिले आहेत. त्या पण सगळ्यांना असं वाटत असतं की आपलं गावाला घर असावं, तर भाईंची ते जागा होती, त्यांनी आता घर बांधलेलं आहे. भाई तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही घर बांधलं, एक वेगळा आनंद असतो, तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे माझं कसं जीवनाचं एक सक्सेस झालं, लहानपणापासून जे एक इच्छा होती पूर्वी या खिशात काहीच नव्हतं की आपलं स्वतःचं काहीतरी एक काही वडिलांचं आठवण राहील अशी काहीतरी एक वस्तू असावी. नेहमी प्रयत्न करत होतो की होईल, आज येईल, उद्या येईल. हे गेले 5-6 वर्ष माझं चालू होतं म्हणा की बांधायचं म्हणून. आणि ह्या इन बिटवीन माझा एक चिपळूणला फ्लॅट होता, तो मी गेल्या वर्षी काढून टाकला कारण माझं जाणं येणं हे बंद झालं तिथे. आणि त्यानंतर त्या बदल्यात मी ही वास्तूचं उभारणं माझ्या आईच्या नावे, आई वडिलांच्या नावे ही वास्तू उभारली, त्यामुळे आज मला खूप आनंद मिळतो इथे आणि फ्रेश वाटतं. आता तुमच्या घराला नाव काय दिलं ते पण सांगा. हे आमच्या दोन्ही म्हणजे वडिलांचं आणि आईचं नाव येईल त्याच्यात, अक्षर येईल असं गंगाई म्हणून मी नाव दिलं आम्ही आईला. आणि हे सुचवलं माझ्या पत्नीने की काय नाव द्यायचं, काय तर गंगा किंवा गंगोत्री काय तर म्हणजे गंगा आई. हे माझ्या मिसेसचं अनु हे आहे की तिने सुचवलं हे आपण नाव देऊ. भाईजी कसं वाटतं तुम्हाला तुमचं स्वतःचं घर झालं? कारण ब्लॉकमध्ये राहायचा एक वेगळा आनंद असतो पण घरामध्ये राहणं खूप फरक असतं, बरोबर ना? आम्ही दोन वेळा चिपळूणला राहिलो तेही ब्लॉकमध्ये, पालघरला राहिलो तेही ब्लॉकमध्ये. आता इथे घरी घर बांधता गावी, त्यामुळे खूप बरं वाटतं. तेजल संकेत तुम्हाला कसं वाटतं? आता जास्त फिरायला मिळतं, मजा येणार. वाडी बीच गाव काय, गावी आपलं घर स्वतःचं आहे आणि राहायचं ठिकाण झालं आपल्याला गावी. कधी सण साजरे करताना आपण इकडे येऊन राहू, आता एक वेगळाच आनंद होतो. आपलंही गाव घर असावं गावी आणि त्यानिमित्ताने कसं एक सगळे म्हणजे आपण
घरातले सगळे एकत्र होतो तसे आपण एकत्र झाल्यासारखा आनंद. तुम्हाला सर्वांना अभिनंदन. भाईजी ओळखून द्या आपल्या आत्या ससूची. माझी आत्या सासू, तुमची आत्या. ही माझी आत्या. आता म्हणजे तीन आत्या होत्या, त्यातल्या दोन मारल्या आणि ही आता एक आहे. ती गावात राहते रोपवाडी. आणि त्यांचं आत्ताचं वय 89 आणि त्यामुळे त्या अजूनपर्यंत आमच्या त्या एकच आता तेवढ्या आजी आत्या आहे. त्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद होतो आणि एकदम स्ट्रॉंग. हो एकदम बायजी आमचे एकदम स्ट्रॉंग सगळ्या ठिकाणी पुढे पुढे असते. तुम्ही बायजीला आमच्या अयोध्याच्या ट्रीपमध्ये बघितलं असेलच ना बायजी, आपण अयोध्याच्या ट्रीपमध्ये गेलो होतो ना. मी तुम्हाला आता घराची एंट्री दाखवते. ही आहे घराची एंट्री. हा आहे हॉल. इथून वरती गेल्यानंतर टेरेस आहे. आता सगळे पाहुणे होते त्यामुळे थोडस पसारा आहे. ही आहे बेडरूम. ही आहे किचन. हा मी ते सांगितलं ना पसारा आहे, पण ठीक आहे आजच्या दिवशी सगळ्यांकडे पसारा असणारच ना. पूजा केली आहे, वास्तुशांती केली आहे म्हटलं तर. पाठीमागे आम्ही ज्याला म्हणतो मागेल दार. आपण टेरेसवर जाऊया. हे आहे आमचं माहीम गाव. हा आहे टेरेस. आता तुम्हाला मी दाखवते टेरेसवरून देखावा कसा दिसतोय. पूर्ण आमचं गाव दिसतंय. आमच्या गावाला म्हटलं तर केळी आणि नारळाची झाडं जास्त, त्यामुळे तुम्हाला सगळ्या ठिकाणी केळी नारळ हा प्रकार जास्त दिसतो. आणि पानवेलीची लागवड असते. आणि ती गाडी दिसते ना, हे आपलं स्वतःच घर आहे. आणि हे माझ्या नणंदेचं घर. इतकं माझी नण आणि मी इतक्या जवळ राहतो. हे दिसतं ना ही गाडी ठेवली आहे. हे आहे आपलं घर. मी तुम्हाला टेरेसवरून दाखवते. बऱ्याच वेळा आपण दिवाळीचं वगैरे शूट केलेलंच आहे त्याने तुम्ही बघितलं असणारच. बोला